वेलकम टू सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ रेणुका जुनियर कॉलेज. मायसेल्फ साळवे उमेश कुमार अशोकराव. आई एम द स्टाफ ऑफ फिजिक्स 12th सायन्स. नाव लेक्चर नंबर 3 रोटेशनल. लेक्चर नंबर 3 टॉपिक रोटेशनल डायनामिक्स. कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटमचं कॉन्झर्वेशन इन द आर्टिकल 4.7 ऑफ 11th स्टँडर्ड. 11वी सायन्सच्या 4.7 आर्टिकलमध्ये वी हॅव सीन द कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम विच सेज दॅट लिनियर मोमेंटम ऑफ ॲन आयसोलेटेड सिस्टीम इज कन्झर्व्ड इन द अबसेन्स ऑफ ॲन एक्स्टर्नल अनबॅलन्स्ड फोर्स. ॲज सीन अर्लियर टॉर्क अँड अँग्युलर मोमेंटम आर द रिस्पेक्टिव ॲनॉलॉगस क्वांटिटीज टू द फोर्स. ह्या रिस्पेक्टिव ॲनॉलॉगस क्वांटिटीज असतात फोर्सच्या आणि लिनियर मोमेंटमसुद्धा रोटेशनल डायनॅमिक्समध्ये. विथ सुटेबल चेंजेस धीस कॅन बी ट्रान्सफॉर्म इन टू द कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटमच्या कन्झर्वेशनमध्ये ॲज सीन इन द सेक्शन 1.8 सेक्शनमध्ये बघितल्याप्रमाणे अँग्युलर मोमेंटम ऑर द मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम ऑफ अ सिस्टीम इज गिवन बाय एल इज इक्वल टू आर इन टू पी. ही फॉर्म्युलेटेड सिस्टीम एल बरोबर आर इन टू पी हे फॉर्म्युलेमॅटिक रिप्रेझेंटेशन वेअर आर इज द पोझिशन वेक्टर फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. आर हा पोझिशन वेक्टर आहे ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून अँड पी इज द लिनियर मोमेंटम आणि पी हा लिनियर मोमेंटम. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टाईम वी गेट जर डिफरन्शिएट केला आपण टाईमला विथ रिस्पेक्ट टू तर आपल्याला डी एल अपॉन डी टी इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह घेतला आर इन टू पीचा म्हणून आर इन टू डी पी अपॉन डी टी प्लस डी आर अपॉन डी टी इन टू पी. नाव डी आर अपॉन डी टी इज इक्वल टू व्ही अँड डी पी अपॉन डी टी इज इक्वल टू एफ. देअरफोर डी एल अपॉन डी टी इज इक्वल टू आर इन टू एफ प्लस एम ब्रॅकेटमध्ये व्ही इन टू व्ही. नाव व्ही इन टू व्ही इज इक्वल टू झिरो. Therefore, dl upon dt is equal to r into f. But r into f is the moment of force or torque, tau. Therefore, tau is equal to dl upon dt. Thus, if tau chi value jar 0 asli, tar dl upon dt is equal to 0. Kiwa l barobar कॉन्स्टंट. म्हणून हेज अँग्युलर मोमेंटम एल इज कॉन्झर्व इन द अबसेन्स ऑफ एक्स्टर्नल अनबॅलन्स्ड टॉर्क टाऊ. दिस इज द प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम ॲनॉलॉगस टू द कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. हा जो प्रिन्सिपल आहे तर तो अँग्युलर मोमेंटमच्या कॉन्झर्वेशनचा प्रिन्सिपल आहे जो की लिनियर मोमेंटमच्या कॉन्झर्वेशनसाठी सुद्धा ॲनॉलॉगस ठरतो. नाऊ नेक्स्ट एक्झाम्पल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. ड्युरिंग सम शोज ऑफ बॅले डान्स ॲक्रोबॅट इन अ सर्कस स्पोर्ट्स लाईक आईस स्केटिंग डायव्हिंग इन अ स्विमिंग पूल एटसेट्रा द प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम इज रिअलाइज्ड. In all these applications, the product L is equal to I into omega is equal to I in bracket 2 pi n is constant once the players acquire a certain speed. Thus, if the moment of inertia I is increased, the angular speed and hence the frequency of revolution n decreases. Also, if the moment of inertia decreases, the frequency also increases.
म्हणजे सांगायचा अर्थ मोमेंट ऑफ इनर्शिया जर डिक्रीज झाला तर फ्रिक्वेन्सीसुद्धा इन्क्रीज होत असते. नाउ नेक्स्ट, बॅलेट डान्सर्स. ड्युरिंग आईस बॅलेटच्या वेळेस द डान्सर्स हॅव टू अंडरटेक राऊंड्स ऑफ स्मॉलर अँड लार्जर रेडियाय. छोट्या आणि मोठ्या प्रकारच्या त्रिज्या रेडियस असतात. द डान्सर्स कम टुगेदर व्हाईल टेकिंग द राऊंड्स ऑफ स्मॉलर रेडियस. जे डान्सर्स एकत्र येतात जेव्हा त्यांना छोट्या रेडियसचा राऊंड घ्यायचा असतो नियर द सेंटर. इन दिस केस द मुमेंट ऑफ इनर्शिया ऑफ देअर सिस्टीम बिकम्स मिनिमम. त्यांची मुमेंट ऑफ इनर्शिया ही छोटी असते, कमी असते. अँड द फ्रिक्वेन्सी इन्क्रीजेस, त्यांची फ्रिक्वेन्सी वाढलेली असते. टू मेक इट थ्रिलिंग, व्हाईल आउटर राऊंड्स द डान्सर्स आउटस्ट्रेच देअर लेग्स अँड आर्म्स. धीस इन्क्रीजेस देअर मुमेंट ऑफ इनर्शिया दॅट रिड्युसेस द अँग्युलर स्पीड अँड हेन्स द लिनियर स्पीड. This is essential to prevent slipping. Next, diving in a swimming pool during competition. While on the diving board, the divers stretch their body so as to increase the moment of inertia. Immediately after leaving the board, they fold their body. This reduces the moment of inertia considerably. As a result, the frequency and they can complete more rounds in air to make the show attractive. Again, while entering into water, they stretch their body into a streamlined shape. म्हणजे सांगायचा अर्थ डायविंग बोर्डच्या वेळेस ते डायव्हर स्ट्रेच करतात त्यांच्या बॉडीला सो ॲज टू इन्क्रीज द मुमेंट ऑफ इनर्शिया. त्यामुळे त्यांचा मुवमेंट ऑफ इनर्शिया MI हा वाढल्या गेला पाहिजे. इमिजिएटली आफ्टर लिव्हिंग द बोर्ड दे फोल्ड देअर बॉडी. जसे ते बोर्ड लिव्ह करणार त्या पद्धतीने त्यांची बॉडीसुद्धा ते फोल्ड करून घेतात. धीस रिड्युसेस द मुवमेंट ऑफ इनर्शिया कन्सिडरेबली. तर त्यांचा मुवमेंट ऑफ इनर्शिया हा रिड्यूस होऊन जातो. ॲज अ रिझल्ट द फ्रिक्वेन्सी इन्क्रीजेस अँड दे कॅन कम्प्लीट मोर राऊंड्स इन एअर टू मेक शो अट्रॅक्टिव्ह. त्यामुळे हा शो अट्रॅक्टिव्ह होतो. Again, while entering into water, they stretch their body into a streamlined shape. जेव्हा ते वॉटरमध्ये एंटर करणार तर ते स्ट्रीमलाईन शेप त्याच्या बॉडीचा तयार करून घेतात. नेक्स्ट एक्झाम्पल 1.8. अ स्फेरिकल वॉटर बलून इज रिव्हॉल्विंग ॲट 60 RPM. 60 RPMने तो रिव्हॉल्व होतो. इन द कोर्स ऑफ टाईम 48.8% ऑफ इट्स वॉटर लीक्स आउट. विथ व्हॉट फ्रिक्वेन्सी विल द रिमेनिंग बलून रिव्हॉल्व नाऊ. निग्लेक्ट ऑल नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सेस. सोल्युशन M1/M2 इज इक्वल टू V1/V2 इज इक्वल टू R1/R2 ब्रॅकेटचा क्यूब. Therefore, R1/R2 इज इक्वल टू M1/M2 ब्रॅकेटच्या बाहेर 1/3. आता M1/M2ची व्हॅल्यू पुटअप केली 100/100 - 48.8 तर व्हॅल्यू आली 100/51.2. म्हणून 1/0.512. Therefore, M1/M2 ^1/3 इज इक्वल टू 1/0.8 = 1.25. म्हणून N1 इज इक्वल टू 60 RPM 1 RPS. N2 इज इक्वल टू व्हॉट? बिंग स्पियर मुमेंट ऑफ इनर्शिया. I इज इक्वल टू 2/5 mR² Therefore, I1/I2 इज इक्वल टू M1/M2 इंटू R1/R2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. म्हणून M1/M2 ^5/3. According to principle of conservation of angular momentum, I1 ω1 is equal to I2 ω2. ω1 आणि ω2ची व्हॅल्यू पुटअप केली म्हणून I1 (2π N1) = I2 (2π N2. Therefore, N2 is equal to I1/I2 × N1 = M1/M2 ^5/3.
म्हणून एन वन इज इक्वल टू 1.25 ब्रॅकेटचा पॉवर 5 × 1 म्हणून 3.052 RPS. एक्झाम्पल नंबर 9. अ सिलिंग फॅन रिव्हॉल्विंग हॅविंग मुवमेंट ऑफ इनर्शिया 2 kgm² अटेन्स इट्स मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी ऑफ 60 RPM इन 2π सेकंड्स. कॅल्क्युलेट्स इट्स पॉवर रेटिंग, त्याची पॉवर रेटिंग काढा म्हणताय. सोल्युशन, ओमेगा 0 इज इक्वल टू 0, ओमेगा इज इक्वल टू 2πn इज इक्वल टू 2π × 2 इज इक्वल टू 4π rads/s. अल्फा इज इक्वल टू ओमेगा मायनस ओमेगा 0/T इज इक्वल टू 4π − 0/2π 2 rads/s². देअरफोर पी इज इक्वल टू τ × ω iα × ω इज इक्वल टू 2 × 2 × 4π 2 × 2 = 4, 4 × 4 = 16π W. नियर अबाउट 16 ने 3.14π व्हॅल्यूला मल्टिप्लाय केल्यानंतर नियर अबाउट 15W व्हॅल्यू आलेली. थँक्यू. नेक्स्ट लेक्चर ऑन रोलिंग मोशन, लेक्चर नंबर 4, सेम टॉपिक रोटेशनल डायनॅमिक्स. थँक्यू.